तर पुन्हा एकदा कॉम्प्युटर बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. दुसऱ्या फेरीतील एक महत्वाचा सामना, आई जननी माता चोरी, जिने टॉस जिंकून प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या डावामध्ये केबीआर कुडपण संघ बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय आणि या सामन्याचं पहिलं इनिंगच धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आमच्या समवेत जोडले जातात सूरज मोरे, जे आज समालोचन कक्षामध्ये उगवलेत असं म्हटलं जातं ना की सूरज लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाहीये. आणि हा सूरज मोरे या समालोचन कक्षामध्ये उगवलाय. वेलकम, आपले स्वागत. धन्यवाद दीपक सर. चला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे, सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. या लक्ष्मी नारायण लोहारे संघ आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचं आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने या स्पर्धेच्या अनुषंगाने नीलमजी सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. नीलमजी सावंत यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या अनुषंगाने. नक्कीच दीपक सरांनी उल्लेख केला की सूरज हा जाज्वल्य असतो, प्रज्वलित असतो, परंतु दीपक या समानार्थी शब्दाचा आणि सूरज या समानार्थी शब्दाचा अर्थ एकच आहे, केंद्रबिंदू एकच आहे, प्रकाश. आणि आम्ही विचारांना असो किंबहुना सामन्याला प्रकाशात आणण्याचं काम करतो. गोलंदाजी मार्गावर पहिलं शॉट घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. चराई संघाचा ट्वेल्थ मॅन, चराई संघाचा ट्वेल्थ मॅन विशाल गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा होता, परंतु डीपेक्षा कव्हर रिझर्वच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला प्रोटेक्शन ठेवलेला आहे, एक कर्जा वर्जित केले जाईल. फुल टॉस होता, मोठा फटका करू शकले असते. सतीश आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आत दाखल होते आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हा चेंडू मात्र भन्नाट वेग पाहायला भेटला, चांगला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेटचाच रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा भेटतील. चार 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 चौकार आणि चार धावडी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होत्या संघाची पाच, तीन चेंडू आणि पाच धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा, परंतु डॉटबॉल येताना आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज विशालच्या माध्यमातून दाखवताना पाहायला भेटते. हा चेंडू मात्र 95 चेंडू घोषित करतायत, कारण की याच्या अगोदरच्या चेंडूवर आपण वन बाउन्स ची घोषणा केली होती. पंचांच्या मार्फत पंच चर्चा करतील आणि अंतिम निर्णय देतील. रिव्ह्यू सिस्टम नाहीये याची नोंद घ्यायचे. ऑन फील्ड पंच जो निर्णय देतील, पंचांनी निर्णय दिलाय की नो बॉल आहे तर रिव्ह्यू सिस्टम नाहीये याची नोंद घ्यायची. पंचांनी ऑन फील्ड जो निर्णय दिला तोच स्वीकारावा लागेल. गोलंदाज पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके, तिसरे पंच मृत्युंजय रहाणे सर. हा चेंडू
पाहतील आणि आपला निर्णय देतील. परंतु दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की पंचांच्या निर्णयाचा आपण नक्कीच मानसन्मान राखला पाहिजे. प्रवीणजी कदम या आपण सुद्धा व्यासपीठावर या. रखरखत्या उड्यामध्ये तुमच्या त्वचेची काळजी आम्हाला सुद्धा आहे. या व्यासपीठावर या. नो चेंडू तिसऱ्या पंचाने सुद्धा तोच निर्णय दिलाय, कारण की तिन्ही पंच मग मृत्युंजय रहाणे सर असतील, ऋषिकेश सर असतील, वेदांत जठार, तिन्ही पंच तेवढ्याच ताकदीचे आणि अचूक निर्णय देणारे तिन्ही पंच आपल्याला लाभलेले आहेत. येणार चेंडू फ्री हिट स्वरूपाचा चेंडू, चार चेंडू, दोन चेंडू शिल्लक असतील. येणार चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. या चेंडून घ्यायचे आलेल्या सर्वच तथेश्चित मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. निलमजी सावंत सुद्धा या ठिकाणी दाखल होत्या, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. फ्रेडचा चेंडू काय करतोय या चेंडूवर, फ्रेडच्या चेंडूवर घनगती वार, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार पार पार, डीजे. ब्रेक होता परंतु आता पुन्हा एकदा डीजे पप्प्या सुद्धा जागृत झालेले आहेत. ओहो हो, बॅटची लिडिंग आहे, स्ट्राय स्लिप मध्ये विकेटचा पतन, डीजे बजावणा. घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल, श्री काळभैरवनाथ सावंतकुंड चषक 2024 आपण साहिल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो ना. हा चेंडू भन्नाट वेगा गुडलेत स्पॉटला चेंडूची डिलिव्हरी आणि तदनंतरचा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना आपल्याला पाहायला भेटला नाहीये. चेंडू आला कधी, चेंडू निघून गेला कधी, समजलंच नाही. डॉट बॉल, चला स्पीडअप घ्या, घाई करा. सरळ बॅटने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार पार पार, डीजे बजाओ. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार, बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत चौकार.
फलंदाज सतीश यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डीपेक्षा कव्हरिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक साकारणारा फलंदाज ठरतोय सतीश. डीजे बजाव ना भाई. प्रवीण जी कदम या व्यासपीठावर या, तुमच्या त्वचेची काळजी आम्हाला आहे. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा येताना भाला स्लोअर मध्ये चेंडू भाला व्हेरिएशन पाहायला भेटला आणि व्हेरिएशन जेव्हा पाहतो ना तेव्हा फलंदाज हा कुठेतरी टेन्शन मध्ये असतो आणि तेच मैदानाच्या आत पाहायला भेटलं. डॉट बॉल येताना पाहायला भेटला. बॅटची रेडिंग चार रिझन मधून चेंडू निघून जाईल चार धावांसाठी. फरार डीजे वाजव. जाईल पाहणं जास्त गरजेचं असेल. रुपेश तिसरा आणि शेवटचं हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात तेच षटक घेऊन मैदानाच्या आत सायकीला मयूर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला भेटला परंतु एलिव्हेशनचे कमी. एखाद्याने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 27. सतीश स्ट्राईक एंडला. हा चेंडू चांगला फटका डी पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जातोय चार धावांसाठी. फरार डीजे. या दोन धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. धाव संख्या होत्या संघाची 33 कोटी. देवांची शपथ घेऊन सांगतोय 33 धावा धावफलकावर येताना पाहायला भेटतायत. 33 रन स्कोर कार्ड आणि 333 क्रिस गेलच्या जर्सीचा नंबर पाहायला भेटायचा. स्कोर कार्ड 33 धावा दाभोलकर येताना पाहायला भेटतायत. ओ वॉट अ स्ट्रोक लॉंग ओव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला. दोन धावाचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी दुहेरी धावसंख्या. धावसंख्या धाव पोचते संघाची 35. सतीश नक्कीच चौकारांचा नाश्ता करून आलाय आज सकाळी कारण की 4 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलेत. ओहो काय फटका असा जवळाय फ्रंट फुटला येऊन थर्ड मॅन रिझनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारच्या पार. सीमारेषा पार सतीशचा प्रत्येक चेंडू होतोय सीमारेषा पार गोलंदाज होतोय गार. क्या बात आहे मी कविता सुद्धा करू शकतो.
याच्या धावने स्कोरकार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 39 नक्कीच. धावा फुल टॉस होता त्याच्यावर एलिव्हेशन चांगल्या पद्धतीने पाहायला भेटलं नाहीये, परंतु डी बॅकवर स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटला. जिथे दोन धावा होत्या तिथे तीन धावा कन्वर्ट केल्या. आणि चौथ्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद बाद बाद, परंतु या तीनच धावा अर्जित करण्यात आले. तीन धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 42 येणारे 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान उभं केलंय. नक्कीच पहिल्या सामन्यात सुद्धा 42 धावा झाल्या होत्या त्या संघ KBR च्या. या सामन्यात सुद्धा त्याच धावा आणि त्याच समीकरण पाहायला भेटतंय, परंतु आई जन्नी माता चरई हा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे, कारण की त्यांच्याकडे जी बॅटिंग लाईन आहे ती बॅटिंग लाईन नक्कीच या धावा यशस्वीरित्या पार पाडण्यात त्यांची 100% भूमिका साकारताना पाहायला भेटतील. 18 चेंडू आणि 43 धावा, काय घडतंय काय बिघडतंय हे सांगूया. तोपर्यंत आपण घेऊया टॉस जिथे जोडले जातील. टॉससाठी मी निमंत्रित करतोय जय हनुमान मित्रमंडळ मोरचडे विरुद्ध शेर भैरवनाथ चढवले. चला नाणेफेक साठी यायचंय. निलमजी सावंत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. या निलमजी सावंत आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला जय हनुमान मोरसडे तर दुसऱ्या बाजूला शिर भैरवनाथ चढवली. पोलादपूर तालुक्याच्या भावी महिला नगरसेविका आपल्याला पाहायला भेटेल. पोलादपूरच्या राजकारणातली पहिली नगरसेविका जी पाहायला भेटेल महिलांमधून सडवली आणि मोडसडे. दोन्ही संघांना आधी शुभेच्छा द्या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा द्या नीलमताई. टॉस केला जातोय नीलमजी सावंत यांच्या शुभ हस्ते. सरवलीचा कॉल आहे. अरे बाप रे, मुंबई गोवा हायवे वर डायरेक्ट सरवली नाणेफेक जिंकतायत आणि प्रथमता बॅटिंग किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. निलमताई थांबा, निलमताई 2 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सामन्यात पाहिले तर ऋषीने अफलातून फलंदाजी केली आणि तोच निर्णय त्याच मॅच समीकरण पाहून हा निर्णय घेतलेला आहे का? हो कदाचित याच्यापेक्षाही जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण तेवढी मजबूत आहे. क्या बात आहे. नाणेफेक हरताय आणि प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारताय. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. ऋषिकेश यासाठी काही वेगळी स्ट्रॅटर्जी वगैरे काही त्यासाठी? नाही काही नाही, स्ट्रॅटर्जी अशी काही नाही. ओके दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सोबत समोरच्या टॉस का बॉक्स मध्ये सन्माननीय निलमजी सावंत या ठिकाणी दाखल होत आहेत. या स्पर्धेबद्दल ताई आपलं काय मत असेल? माझं नाव नीलम सावंत, सावंत कोण पोलादपूर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. जाऊया सेकंड इनिंग साठी जिथे आपल्या सोबत समलोचन कक्षात भिवंडीचा फुलंदाज सन्माननीय जे प्रत्येकाच्या हृदयाची जोडतात तार, जे प्रत्येकाच्या हृदयाची जोडतात तार असे आमचे समालोचक दीपक सुतार. दीपक सुतार थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांसाठी. क्रिकेट क्रिकेटसाठी सर्व, जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये जरी टीमला 43 धावांची आवश्यकता आहे. मॅचला होती सुरुवात, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेसाठी. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण होते, तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले. सलामीची जोडी
किशोर आणि साहिल स्ट्रायकिंग वर साहिल आणि हे समीकरण तोडण्यासाठी पहिल्या ओव्हरची जबाबदारी वैभव स्वीकारली. पॉवर प्लेचे षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं असेल. फलंदाजाला देखील संधी असते. आउटफील्ड मध्ये दोन शतरक्षक असतात आणि आउटफील्डचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये लॉंग ऑफ मध्ये एक शतरक्षक आहे, लॉंग ऑन मध्ये एक शतरक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर शॉर्ट फाइंड लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन आणि स्क्वेअर लेग असं शतरक्षण ठेवले गेले. पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज वैभवाने 43 धावांचं लक्ष आहे. सरासरीचा विचार केला तर 17 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी आई जन्नी माता चरी टीमला. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू गतीचा बन्नाट वापर केला. गुड लाईन वर पिच करत असताना बाउन्स देखील होता डॉट चेंडूनी. या ओव्हरला गोलंदाज वैभवने केली सुरुवात. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर द विकेटने जात असताना गुड लाईन वर ठेवला होता, थोडासा लेग कटरचा मारा देखील पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग प्राप्त केला होता चेंडूने आणि डॉट चेंडूने या ओव्हरला वैभवने केली सुरुवात. 17 चेंडू 43 धावा समोर साहिल आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, शरीरावर जाऊन चेंडू बदलला. एक सिंगल धाव येते. लेग बायच्या रूपाने खातं ओपन होतं आई जन्नी माता चरी टीमचं. पहिल्या इनिंगचा विचार केला तर केबीआर कुडपण टीमने चांगली बॅटिंग केली, त्याच्यामध्ये विशेष कौतुक करावं लागेल. 12 चेंडूमध्ये सतीशने 32 धावांची केली साकारली होती, त्याच्यामध्ये 5 चौकार पाहायला मिळाले होते. वादळ आलं होतं सतीश नावाचं, ज्यांनी 32 वैयक्तिक धावा 12 चेंडूमध्ये ठोकल्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये उत्तर देण्यासाठी साहिल आणि किशोरची जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये सिंगल धाव टीमच्या खात्यामध्ये. लेफ्ट हँड बॅटर किशोर, लेफ्ट हँड बॅटरसाठी सध्या अनुकूल असं वातावरण आहे, हवा त्याच्यासाठी अनुकूल आहे. अगदी पुढ्यात टाकला होता, खोदून काढलाय. मिड ऑन मध्ये शतरक्षक आहेत. लॉंग ऑन जे जोपर्यंत उचली करून फेकी करतील तोपर्यंत 2 धाबा येतील किशोर या फलंदाजाच्या खात्यामध्ये. नवीन मान्यवर देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने श्री कालभैरवनाथ सावंतकोड चषक 2024 या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद व्यासपीठावर. कित्येक मान्यवरांनी सकाळच्या सत्रापासून भेट दिली, त्यांची देखील गर्दी पाहायला मिळाली. अपील तू सहमती नाहीये. सन्मानित विकासजी कोरमुड साहेब आमच्या मध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. निलेश साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जातं. मान्यवरांच्या आज पाहुण्यांची आज मांदी आली या स्पर्धेला भेट देत असताना. सन्मान आणि सत्कार होत असताना मुख्य व्यासपीठावर. दरम्यान लेग स्टंपच्या बाहेर होता मुख्य पंचांचा व्हाईटचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली आणि एक्स्ट्राच्या मतीने स्कोरबोर्ड 4 वर जाऊन पोहोचलाय. दोन्ही दृश्य एबिलिस ऑन स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता. एकीकडे मैदान आहे तर दुसरीकडे मुख्य व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर जे मान्यवर जोडले गेले त्यांचा सत्कार आणि सन्मान सध्या सुरू आहे. लेफ्ट हँड बॅटर किशोर त्यासाठी ओव्हर द विकेटने अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग साध्य करता आलं नाही किशोरला, परंतु एक छोटी सिंगल धाव लेग बायच्या रूपाने पुन्हा पूर्ण होते. सध्या तरी वर्चस्व दाखवले गोलंदाजी करत असताना वैभव या गोलंदाजाने. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केल्यात वैभवने. 43 धाबांची आवश्यकता असताना पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल गोलंदाजी सध्या वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, इथून पलटवार केला जाईल का आई जन्नी माता चरी टीमच्या फलंदाजांकडून, कारण सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. दुसरे जे मान्यवर आता जोडले त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार मुख्य व्यासपीठावर माध्यमातून होत असताना. ओव्हर द विकेटने अगदी पुढ्यात टाकला यॉर्करचा मारा. भन्नाट वापर केला गतीचा या ओव्हर मध्ये गोलंदाज वैभवने. एक यशस्वी षटक पार पाडलं. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या हॅलो बिनबाद 5 रिक्वायर्ड रन रेट इथून वाढलाय. इथून सरासरीचा विचार केला तर 19.00 ची सरासरी गाठावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्यात, म्हणजेच पहिलं षटक केबीआर कुडपणच्या नाबावर राहिलंय. हा सामना महत्वाचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश मिळवेल. ही अस्तित्वाची लढाई आहे, ही गावाची लढाई आहे.
गावाच्या नावासाठी सध्या क्रिकेट सुरू आहे. ग्रामीण क्रिकेटचा हा धमाका सध्या आपण पाहतोय. स्वतःच्या नावाचा नाही परंतु गावाच्या नावाचा गणवेश परिधान करून गावासाठी क्रिकेट सध्या सुरू आहे. स्पर्धेमध्ये निघाल्यानंतर जिंकून या असं कोणी म्हणत नाही, तरी देखील गावाची ओळख म्हणून गावासाठी हे खेळाडू गावाच्या बाहेर जात असतात. फलंदाजी गोलंदाजी मिळाली नाही तरी देखील गावाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी संघ उभारला जातोय. आज खेळायला संधी मिळाली नाही तरी देखील उद्या संघात मी जाणार नाही अशी भावना दूर करून गावाचं नेतृत्व करण्यासाठी एक संघ बनवला जातो. कधी जिंकून येतात कधी हार देखील पत्करावी लागते, तरी देखील गावाच्या नावाची ओळख सर्वत्र होण्यासाठी गावासाठी खेळू क्रिकेट. आणि तो ग्रामीण धमाका सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची एकता, गावाची चर्चा यासाठी क्रिकेट खेळत असतो. एक गाव एक संघ. फुल टॉच होता, बॅटची एज लागली होती का? तर नाहीये. फुल टॉच चेंडूचा देखील समाचार घेता आला नाहीये. दुसरं षटक, दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली गोलंदाज सतीशवर. पहिल्या चेंडू डॉट, अजूनही 11 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. संकटामध्ये संघ सापडलाय. इथे संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. फुल टॉच आहे, बॉटमेनचा वापर करून उडवले समोरच्या दिशेने. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आणि लांब दर्जाचा षटकार ठोकले बॅटर किशोरने. किशोरने 6 धावा जोडत असताना टीमची धावसंख्या 11. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडीशी लाईन होती. हा चेंडू डॉट. द्वंद्व चांगलंच रंगले सध्या गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर पलटवार करत असताना किशोरने षटकार मारला आणि पुन्हा एकदा गोलंदाज सतीशने त्याला शांत केलं. हीच तर गंमत आहे, हीच तर मजा आहे क्रिकेटची. वार पलटवार होतच राहतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. फटका फसलाय शतरक्षक चेंडूच्या खाली डीपेक्सच्या कव्हर मध्ये. दर्जेदार झेल, विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना टीम सरईला. कॅच आउट किशोर. योगदान दिलं. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. हा पेपर थोडासा कठीण झालाय आई जननी माता चरी टीम साठी, कारण का 8 मध्ये 32 धावा म्हणजेच मोठे फटके सजवावे लागतील. आणि त्याच्यासाठी वन डाऊनला आदित्यला पाठवले. मागच्या सामन्यामध्ये आदित्यने चांगली कामगिरी केली होती, इथे देखील तशीच कामगिरी करावी लागेल. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. प्रेक्षक आमच्यामध्ये जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत असेल. गतीमध्ये परिवर्तन, विविधता दाखवतोय गोलंदाज सतीश. जरूर या ओव्हरमध्ये त्याच्या विपक्षामध्ये षटकार आला होता, परंतु षटकार ठोकणाऱ्या किशोरला त्याने माघारी परतवलं आणि आता देखील विविधतेने गोलंदाजी करतोय. लेंथ लाईन याच्यामध्ये बदल पाहायला मिळतोय. सतीशच्या बात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा वापर या ओव्हरमध्ये त्यांनी केलाय. फुल टॉच आहे, समोर खेळलाय. व्ही शेपमध्ये शतरक्षक आहेत. सिंगल येते. थ्रो, दुसऱ्या दावीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतले फलंदाज आदित्यने. विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 12-2 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. टीमने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये वैभवने प्रभावित केलं, 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीशने 7 धावा खर्च केले आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. मोठे फटके सजवावे लागतील, हाच पर्याय आता चरी टीमच्या समोर राहिलाय. नवीन फलंदाज विशाल
प्रदीपच्या समोर पहिला चेंडू संपर्क झाला नाही, विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे आणि तिचा फायदा घेत असताना एक सिंगल धाव पूर्ण होते. पाच चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल. पेपर कठीण आहे, हा खूपच कठीण आहे, परंतु सामना महत्वाचा आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश करेल. पंच काय इशारे देतील? बायच्या रूपाने सिंगल धाव आली. पाच मध्ये 30 धावांची गरज. पुढ्यात टाकलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉब करत असताना चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. कट षटकार ठोकलाय साहिलने. खेळ करावा लागेल. 4 मध्ये 24 धावांची गरज. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड ला पुल खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक. उंची भरपूर, अंतर कमी, सुंदर झेल, विकेट चं पतन. साहिलची केली संपुष्टात. विकेट क्रमांक 3. तीन गडी बाद, 3 चेंडू 24 धावांची गरज. 43 धावांची आवश्यकता होती 18 चेंडू मध्ये. सुरुवात चांगली झाली नाहीये. महत्वाची विकेट किशोर आणि आदित्यची होती, ती बाद झालेत. आता 3 मध्ये 24 हे समीकरण शिल्लक आहे. 3 षटकार ठोकले तरी देखील आई जननी माता चरे संघ विजयापासून दूर राहू शकतो. यावेळेस डिफेन्स केलाय कव्हर मध्ये. एक सिंगल येते. यानंतर अजून एक महत्वाचा सामना आणि चालू सामन्यातील विजय संघ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचेल. तर यानंतरचा एक महत्वाचा सामना जे हनुमान मित्रमंडल मोरसडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिर भैरवनाथ सडवली यांच्यामध्ये ही मॅच असेल. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकल्यानंतर सडवली टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस पुढ्यात टाकलाय, उडवलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये शतरक्षक. मिस टायमिंग शॉट, विकेटचं पतन. अजून एक झेल. चौथा गडी बाद, 20 या धावसंख्येवर. सामना देखील संपलाय आणि त्याचबरोबर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश मिळवलाय तो संघ आहे KBR कुडवन. कुडवन अभिनंदन. खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या इनिंग मध्ये सतीशच्या माध्यमातून, ज्यांनी 12 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी साकारली. त्याच्यामध्ये चौकार आले होते 6 आणि गोलंदाजी